एक्स आणि वायमध्ये काय ना काय रिलेशनशिप असतीच याच्याबाबत तुम्ही कॉन्फिडेंट राहा असतीच त्याशिवाय असे इक्वेशन परीक्षेला येऊ शकत नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल वर्ड प्रॉब्लेम कसे सोडवायचे शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची याचे या रिव्हिजन करणार आहोत हे रिव्हिजन करण्यासाठी सगळ्यात बेसिक पार्ट असतो त्याचं इक्वेशन तयार करणं बऱ्याच मुलांना त्यात थोडीशी गडबड होत असते तर तिथपासून आपण सुरुवात करणार आहोत पहिलं आपण बघणार आहोत इक्वेशन कसं तयार करायचं आणि याच्यावर एक मार्काचा एखादा छोटासा प्रश्नसुद्धा येऊ शकतो तर पहिलं आपण तसल्या प्रश्नापासून सुरुवात करूयात समजा असा प्रश्न आहे कॉस्ट ऑफ अ बुक इज रुपीज थ्री मोर दॅन टॉईस ऑफ द कॉस्ट ऑफ अ पेन आणि असे प्रश्न आलेले आहेत ठीक आहे त्यामुळं हा येऊ शकतो की एका पुस्तकाची किंमत एखाद्या पेनच्या किमतीच्या दुपटीपेक्षा ट्वाईसपेक्षा तीन रुपये जास्त आहे मे कॅन इक्वेशन इन टू वेरिएबल्स टू स सॅटिस्फाय दिस कंडिशन ही कंडिशन सॅटिस्फाय करण्याआ एक इक्वेशन तयार करा ठीक आहे काय करायचं स्टुडंट इक्वेशन तयार करताना कधी पण ऑब्झर्वेशन करायचं आणि त्यातल्या दोन क्वांटिटी कोणत्या आहेत त्या बघायच्या तर याच्यात दोन क्वांटिटी कोणत्या आहेत एक एक कॉस्ट ऑफ अ बुक आणि एक एक कॉस्ट ऑफ अ पेन सरळ सरळ एका क्वांटिटीला एक्स मानायचं दुसऱ्या क्वांटिटीला वाय मानायचं विषय संपलास त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट काय ऑब्झर्वेशन अँड आयडेंटिफाय टू क्वांटिटीज सो समजा कॉस्ट ऑफ बुक आपण त्याला एक्स मानूयात सपोज बुक्स कॉस्ट इक्वल्स टू एक्स रुपीज ओके अँड पेन्स कॉस्ट टू वाय रुपीज विषय त्यानंतर ह्या एक्स आणि मध्ये काय ना काय रिलेशनशिप असतीच याच्याबाबत तुम्ही कॉन्फिडंट राहा असतीचं त्याशिवाय असं इक्वेशन परीक्षेला येऊ शकत नाही तर रिलेशनशिप काय दिलेली आहे कॉस्ट ऑफ अ बुक इज रुपीज थ्री मोर दॅन ट्वाइस ऑफ द कॉस्ट ऑफ द पेन म्हणजे बुकची जी कॉस्ट आहे एक्स ती पेनच्या कॉस्टपेक्षा दुपटीपेक्षा ने जास्त आहे म्हणजे बुक्सची कॉस्ट एक्स इज इक्वल टू थ्री मोर म्हणजे थ्री प्लस थ्री मोर आहे कशापेक्षा ट्वाईस ऑफ द कॉस्ट ऑफ पेन पेनची जी कॉस्ट आहे त्याच्या ट्वाइस पेक्षाही तीननी जास्त आहे म्हणजे थ्री प्लस टू वाय फिनिश एक्स इज इक्वल टू थ्री प्लस टू वाय हे आपल्याला इक्वेशन मिळालं आणि जर खूपच प्रिसायच आपल्याला ए एक्स प्लस मायनस बी वाय इज इक्वल टू सी ह्या टाईपनी लिहायचं असेल तर आपण असं करू शकतो एक्स मायनस टू वाय हा टू वाय तिकडे गेलं मायनस येईल इज इक्वल टू थ्री हे मिळालं आपल्याला इक्वेशन सो so, स्टुडंट्स आय होप तुमच्या लक्षात येत आहे की अशा इक्वेशन बनवण्यासाठी पहिल्यांदा दोन क्वांटिटी कोणत्या आहेत त्या आयडेंटिफाय करायच्या एका क्वांटिटीला एक्स दुसऱ्या क्वांटिटीला वाय बिंदास ब्लाइंडली नंतर त्या दोन क्वांटिटीमध्ये रिलेशनशिप काय ते बघायचं आणि ते रिलेशनशिप सॅटिस्फाय करणारी कंडिशन लिहायची ओके असा प्रश्न एक मार्काला येऊ शकतो पुढं आपल्याला इक्वेशन सॉल्व करायला सांगतात आता येतं पण आहे ना एक गोष्टीबाबत तुम्ही कॉन्फिडंट राहा कुठलंही इक्वेशन जेव्हा येईल वड प्रॉब्लेम येईल त्यावेळेस मिनिमम दोन कंडिशन ह्या असतातच जर तुम्हाला प्रॉब्लेम वाचल्यावर असं वाटलं वा वा की याच्यात फक्त एकच कंडिशन दिसते तरी पण दुसरी कंडिशन त्यात हिडन असू शकते तर ते प्रॉब्लेम वाचून आयडेंटिफाय करायचं आपण काय करूयात की एक क्वेश्चन बघूयात आणि त्यातला दोन कंडिशन आयडेंटिफाय करायचा प्रयत्न करूयात आणि ते गिवन फॉर्ममध्ये लिहूयात म्हणजे प्रिसाईजली दोन कंडिशनमधला फरक लक्षात येईल समजा क्वेश्चन असा आहे द डिफरन्स बिटवीन अँड अँगल अँड इट्स कॉम्प्लिमेंट इज टेन डिग्री दोन अँगल आहे आणि त्यांच्यातला डिफरन्स टेन डिग्री आहे पण ते दोघं एकमेकांचे कॉम्प्लिमेंट आहे फाईंड मेजरमेंट ऑफ द ग्रेटर अँगल बघा गिवनमध्ये आपल्याला दोन कंडिशन लिहायच्यात कोणते दोन कंडिशन येऊ शकतात स्टुडंट्स डिफरन्स बिटवीन अँड अँगल अँड इट्स कॉम्प्लिमेंट इज टेन डिग्री कॉम्प्लिमेंट हा काय असतो एका अँगलचा कॉम्प्लिमेंटरी दुसरा अँगल असतो म्हणजे पहिली कंडिशन ही आहे डिफरन्स बिटवीन टू अँगल्स इज इक्वल टू टेन डिग्री ही पहिली कंडिशन आहे तर दुसरी कंडिशन कोणती आहे कॉम्प्लिमेंट आता एक कॉम्प्लिमेंटला आपण कंडिशन काय का, का म्हणू शकतो कारण ती एक्स प्लस वाय या फॉर्ममध्ये लिहता येऊ शकते कशी कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाला मानतात जेव्हा दोन अँगलची ॲडिशन नाईन्टी डिग्री असती म्हणजे आपण एक्स प्लस वाय या फॉर्ममध्ये तिला लिहू हो शकतो सो दॅट इज द सेकंड कंडिशन विच इज हिडन इन द प्रॉब्लेम सो सेकंड कंडिशन पण दिली ती हिडन आहे की अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर अँगल्स आर कॉम्प्लिमेंटरी ओके okay गाईज आता आपण फाइंड आऊट काय करायला सांगितलंय यांच्यातला जो ग्रेटर अँगल आहे तो फाइंड आउट करायला सांगितलंय म्हणजे एक्स आणि वायचा आपण व्हॅल्यू हो शोधतो इक्वेशन सोडवल्यानंतर शोधल्यानंतर त्या दोघांमधला जो मोठा आहे तो आपल्याला लिहायचा आहे सो वी हॅव टू फाइंड आऊट ग्रेटेस्ट अँगल और ग्रेटर अँगल सोल्युशन स्टुडंट्स आताच आपण बघितलं पहिल्यांदा दोन क्वांटिटी ओळखायच्या दोन क्वांटिटी कोणत्या आहेत दोन वेगवेगळ्या अँगल सरळ सरळ एकाला एक्स एकाला वाय मानायचं सपोज अँगल्स आर एक्स अँड वाय एक्स कॉम वाय पहिली कंडिशन काय डिफरन्स बिटवीन टू अँगल्स इज टेन डिग्री सो so, बाय फर्स्ट कंडिशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू टेन डिग्री मिळालं इक्वेशन एक इक्वेशन मिळालं ओके याला आपण इक्वेशन नंबर वन म्हणूयात दुसरी कंडिशन काय फंडमे एंगल्स आर कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाला म्हणतात ज्यांची ॲडिशन नाईन्टी डिग्री असते म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी डिग्री ही सेकंड कंडिशन आहे इथे लिहावं लागेल बाय सेकंड कंडिशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन्टी डिग्री हे झालं आपलं इक्वेशन नंबर टू आता इक्वेशन नंबर वन आणि टू सॉल्व करून एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढणे एकदम मामूली जॉब आहे दोन्ही सेम सेम आहेत सो इक्वेशन वन प्लस टू टू जर केलं तर एक्स मायनस वाय इज इक्वल टू टेन

तुमचे काही कमेंट करा तुमच्या काही डाऊट असतील किंवा तुमचे काही रिक्वायरमेंट असेल सर ह्या टाईपची टेस्ट घ्या त्या टाईपची टेस्ट घ्या त्याबद्दल काहीतरी सजेशन्स द्या मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज फोर्टी सेंटीमीटर पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल लेंथ इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड बाय टू ब्रेड जी आहे ती लेंथच्या सॉरी लेंथ जी आहे ती ब्रेडच्या डबलपेक्षा प्लस टूनी जास्त आहे फाइंड लेंथ अँड ब्रेड आपल्याला माहिती आहे मिनिमम दोन कंडिशन पाहिजेत दोन कंडिशन शोधूयात पहिली कंडिशन काय पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज फॉर्टी सेंटीमीटर सो फर्स्ट कंडिशन गिवन मध्ये पॅरीमीटर इक्वल्स टू फॉर्टी सेंटीमीटर सेकंड कंडिशन काय लेंथ इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड लेंथ इज इक्वल टू मोर दॅन डबल इट्स ब्रेड ब्रेड डबल पेक्षाही दोन्ही जास्त आहे झालं इथंच कंडिशन मिळून जातात आहे आपल्याला फाईंड काय करायचं आहे लेंथ आणि ब्रेड लेंथ अँड ब्रेड स्टुडंट्स आपल्याला कायम एक प्रश्न असतो की दोन क्वांटिटी कोणत्या कन्सिडर करायच्या बरोबर पहिल्या कंडिशनमध्ये पॅरामीटर दिले तर दोन क्वांटिटी आणि पॅरामीटर तितकसं लगेच क्लिक होऊ शकत नाही पण दुसऱ्या कंडिशनमध्ये काय दिलं लेंथ आणि ब्रेड त्या दोन क्वांटिटी दिल्यात मग ह्याच दोन क्वांटिटी पहिल्या कंडिशनमध्ये वापरता येऊ शकतात का तर हो पॅरीमीटरसाठी लेंथ आणि ब्रेड गरजेची असती त्यामुळे दोन क्वांटिटी कोणत्या कन्सिडर करायचा हा प्रश्न मिटला आपण एकाला लेंथला एक्स म्हणू शकतो आणि ब्रेडला वाय म्हणू शकतो सो सपोज लेंथ इक्वल टू एक्स And breadth equals to y. So according to first condition, perimeter is equal to 40 centimeter. From first condition, perimeter is equal to 40 centimeter means 2 multiplied by x plus y is equal to फॉर्टी सेंटीमीटर क्लिअर अप टू दिस दे आर फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी हे मिळाले आपल्याला फर्स्ट कंडिशन हा टू इकडं मल्टीप्लाय करतो इकडं आल्यावर डिवाइड करणार मॅटर क्लोज सेकंड कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन काय लेंथ इज इक्वल टू ब्रेड इंटू टू प्लस टू लेंथ आपण कशाला म्हटलेलो आहे एक्स सो एक्स इज इक्वल टू टू वाय प्लस टू ही सेकंड कंडिशन आहे हा एक्स डायरेक्ट आपण इथं सब्स्टिट्यूट करू शकतो एक्स मायनस टू वाय म्हणजे वेगवेगळ्या मेथडने आपण सॉल्व करू शकतो क्रेमस रोल परत सांगतो क्रेमस रोल ग्राफिकल मेथड सब्स्टिट्यूशन एलिमिनेशन सगळे चॉईस आहेत आपल्याकडे पण इथं डायरेक्ट एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय दिला तर आपण सबस्टिट्यूट मेथड वापरूयात ओके सो ही कंडिशन आपण एक्सची व्हॅल्यू इक्वेशन वनमध्ये पुट करूयात दे आर फोर टू वाय प्लस टू म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी ह्या पण स कसं येतं फ्रॉम इक्वेशन वन एंड टू ह्याला एक छोटासा डॅश देऊन लिहायचं फ्रॉम इक्वेशन वन एंड टू हे आता स्टुडंट्स असल्या गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत सो आय एम नॉट गोइंग टू राईट सच थिंग्स बोर्डचं पण आपल्याला लिमिटेशन आहे सो देअर फोर टू वाय प्लस वाय थ्री वाय इज इक्वल टू ट्वेंटी मायनस टू हा प्लस टू इकडं आल्यावर मायनस होईल सो थ्री वाय इज इक्वल टू एटीन देअर फोर वाय इज इक्वल टू सिक्स वाय इज इक्वल टू सिक्स मिळाला ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर टूमध्ये टाकू शकतो बराबर सो इक्वेशन नंबर टू का है एक्स इज इक्वल टू टू इंटू सिक्स प्लस टू इवेशन आप कस मिल फ्रॉम इक्वेशन फोर एंड टू सो एक्स इज इक्वल टू फोर्टीन संपल कोप्प होता मॉरल ऑफ द स्टोरी काय हे सोडवणं हा मामूली जॉब आहे मेन जॉब काय गिवन टू फाइंड ओके त्यासाठी मी प्रिसाइजली लिहितो आहे नॉर्मली ही प्रॅक्टिस आपण आठवी नववी जास्त केली गिवन आणि टू फाईंडचे दहावीत आल्यावर आपल्याला असं वाटलं आम्हाला ये सगळं येत आहे त्यामुळे काय काय मुलांनी प्रॅक्टिस सोडून दिली सो प्लीज ही प्रॅक्टिस कंटिन्यू करा ह्याच्यातून दोन कंडिशन प्रिसाइजली मिळून जातात आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत दॅट इज द फायनल एक्झाम्पल ऑफ दिस व्हिडिओ मित्रांनो पुढचा आणि फायनल प्रश्न आहे या व्हिडिओतला टू नंबर्स डिफर बाय थ्री दोन नंबर्समधला डिफरन्स थ्री आहे द सम ऑफ ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द ग्रेटर नंबर इज नाईन्टीन त्याच्यापैकी छोटा नंबर आहे त्याला डबल केला ट्वाईस आणि मोठा नंबर आहे त्याला ट्रिपल केला थ्राईस आणि ती सम केली ती ॲडिशन केली तर ती नाईन्टीन होती फाइंड द नंबर्स ओके गायज आय होप आता तुम्हाला गिवन टू फाईंड लिहिता ये येत असेल तुम्ही ते लिहाल तर तो जॉब मी तुमच्यावर लिव्ह करतो प्लीज राईट गिवन वन अँड टू फाईंड आणि जर समजा डायरेक्टली तुमच्या लक्षात आलं असेल तरी गिवन आणि टू फाईंड नाही लिहिलं तरी चालेल आता मी का नाही लिहित प्रॉब्लेम असा आहे की बोर्ड जरा छोटा आहे आपला त्यामुळं मला मग छोटं हँड रायटिंग काढून मॅनेज करावं लागतं सो आय एम गोईंग विथ सोल्युशन डायरेक्टली टू नंबर्स डिफर बाय थ्री सो फ्रॉम फर्स्ट कंडिशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री एका नंबरमधून दुसरा नंबर सप्टॅक केला तर तीन येत आहे ओके टू नंबर्स डी बाय थ्री म्हणजे एक्स मायनस वाय इक्वल टू थ्री साहजिक याचा अर्थ होतो की एक्स मोठा आहे आणि वाय छोटा आहे ही झाली आपली फर्स्ट कंडिशन सेकंड कंडिशन सम ऑफ द ट्वाइस ऑफ द स्मॉलर नंबर स्मॉलर नंबर वाय त्याची ट्वाइस म्हणजे टू द ग्रेटर नंबर ग्रेटर नंबर एक्स आहे त्याची थ्राईस थ्री एक्स यांची सम इज इक्वल टू नाईन्टीन क्लिअर कायच हे झालं इक्वेशन नंबर टू आता आपण हे एलिमिनेशन मेथडने सॉल्व करू शकतो एक्सला तीन तीननी मल्टिप्लाय करा किंवा वायला टूने मल्टिप्लाय करा पहिल्या इक्वेशनमध्ये आपण वायला टूने मल्टिप्लाय करूयात सो इक्वेशन वन मल्टिप्लाय बाय टू इक्वेशन वन इंटू टू सो दॅट इज इक्वल टू टू इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री देअर फोर टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स हे झालं आपलं इक्वेशन नंबर थ्री आता इक्वेशन टू आणि थ्री यांची ॲडिशन केली तर वाय एलिमिनेट होईल आणि एक्सची व्हॅल्यू मिळेल म्हणजे आपल्याला इक्वेशन टू आणि थ्रीची ॲडिशन करायचे आहे सो लेट्स राईट इट इक्वेशन टू प्लस थ्री इक्वेशन टू आहे थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू नाईन्टीन प्लस टू एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू सिक्स ॲडिशन करताना कुठलाही सिंबल वगैरे काय चेंज येत नाही डायरेक्टली आपण ॲडिशन करू शकतो थ्री एक्स प्लस टू एक्स फाईव्ह एक्स टू वाय मायनस टू वाय कट इज इक्वल टू ट्वेंटी फायव्ह देअर फोर एक्स इज इक्वल टू ट्वेंटी फायव्ह डिवायडेड बाय फाईव्ह आन्सर इज फाईव्ह ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर वनमध्ये पोट केली तर काही ला आपलं फाईव मायनस वाय इज इक्वल टू थ्री हे आपण मिळवलं फ्रॉम इक्वेशन टू अँड फोर क्लिअर फाय मायनस वाय इज इक्वल टू थ्री देअर फोर हा वाय इकडे आलो प्लस होईल इज इक्वल टू फाईव्ह मायनस थ्री टू संपला विषय ग्रेटर नंबर इज फाईव्ह स्मॉलर नंबर इज टू क्लिअर गाईस आत्ता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याचे काही हॉट्स क्वेश्चन thank you very much for watching the video till the end i hope you have understood concept explained in this video you might have learned something new through this video friends if you have liked the video please hit the like button and if you are new to the channel please subscribe the channel and hit the bell icon so every time i will upload a new video you will get the notifications about it and you will not miss any of the concept of this simple subject thank you very much